अकोला शहरात अशोक वाटिका ते टॉवर चौक आजपर्यंत उड्डाणपुलाचे काम गेल्या 2 वर्षापासून अगदी कासव गतीने सुरू असल्यामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी निर्माण होत आहे. अरुंद रस्ता, जड वाहतूक आणि बघ्याची भूमिका घेणारे वाहतूक पोलीस कर्मचारी यामुळे अकोलेकरांना या रस्त्यावर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अकोला शहरात उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले आणि अकोलेकरांनी सुटकेचा श्वास सोडला. संपूर्ण अकोला शहरातील मुख्य रस्ता असलेल्या अशोक वाटिका ते टॉवर चौक येथे हा उड्डाणपूल निर्माणाधीन होणार असल्यामुळे अकोला शहरातील वाहतूक थोड्याफार प्रमाणात तरी कमी होईल अशी आशा अकोलेकर व्यक्त करीत होते. नियोजनशून्य कारभारामुळे या मुख्य रस्त्यावर रोजच वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळत आहे. वाहनांच्या रांगा आणि रस्त्यावर येणारी जड वाहतूक, बस, मालवाहू ट्रक ह्यामुळे नेहमीच वाहतूक विस्कळीत झालेली असते. वाहतूक कर्मचारी जातीने लक्ष न देता रस्त्याच्या एका कडेला गप्पा मारत असताना निदर्शनास येत आहे. याच रस्त्यावर गेल्या 8 दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराला नाहक आपला जीव गमवावा लागला. घटनेला 8 दिवस झाल्यानंतरही वाहतूक कर्मचारी येथील वाहतूक दोन्हीमध्ये कसलाही फरक पडला नाही. याच उड्डाणपुलाच्या कामामुळे अकोलेकर चांगलेच वैतागले असून नेमका हा पूल होणार तरी कधी असा अकोलेकरांना प्रश्न पडला आहे. योगेश शिरसाट, ANN न्यूज, अकोला.